कैलासवासी विलास राणे व अनंत सावंत स्मृती आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्त तपासणी शिबिराला माणगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माणगाव तिठा येथील राधाकृष्ण सांस्कृतिक भवन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ बाळ केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माणगाव सरपंच जोसेफ डॉन्टस, माजी प्राचार्य वीना आकेरकर, ॲडव्होकेट किशोर शिरोडकर, माणगाव पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे माणगावचे माजी अध्यक्ष आबा केसरकर, पंचायत समिती सदस्य सौ शरयू घाडी, डॉक्टर योगिता राणे, सुरेश चौकेकर, डॉक्टर रमा परब, दत्ता धुरी, अमित सावंत आदी उपस्थित होते. वेंगुर्ले येथील होमिओपॅथी महाविद्यालयाचा या शिबिराला विशेष सहभाग लाभला. शिबिर माझे वडील कैलासवासी विलास संभाजी राणे तसेच कैलासवासी अनंत रामचंद्र सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या आरोग्य शिबिराचं मी आयोजन केलेलं आहे. जे गोरगरीब आहेत आणि गोरगरिबांना त्या शिबिराचा लाभ व्हावा आणि जे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा सहभाग घ्यावा अशी माझी विनंती आहे त्या ह्याच्यासाठी. आणि माझे वडील कैलासवासी विलास संभाजी राणे तसेच माझे सासरे कैलासवासी अनंत रामचंद्र सावंत यांची इच्छा होती की या लोक म्हणजे लोकसेवा व्हावी आणि ती त्या ह्याच्यातले आपले की लोकांची जनसेवा करून काहीतरी समाजकार्य करावं त्यासाठी मी हा एक उपक्रम पहिल्यांदाच राबवला आहे माणगावमध्ये. तो यशस्वी व्हावा अशी माझी विनंती आहे सर्व लोकांना. आणि ह्या शिबिरामध्ये मोफत तपासणी ठेवण्यात आलेल्या आहेत. कॅल्शियम, थायरॉईड, युरिक ॲसिड, त्याच्यानंतर 3 महिन्यांची शुगर आणि HbA प्रमाण, तसेच जर गरज भासल्यास ECG अशा मोफत तपासण्या ठेवलेल्या आहेत. त्या तपासण्यांचा सर्वसामान्य रुग्णांनी लाभ घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे.